हिवाळी अधिवेशन 2022 हे नागपूरमध्ये होत आहे. मागच्या 2 वर्षांमध्ये कोरोना काळामुळे आपलं नागपूरमध्ये अधिवेशन होऊ शकलेलं नाही आणि 30 सप्टेंबर 2022 या दिवशी मला परमेश्वराने हा पुत्ररत्न दिलेला आहे, याचं नाव प्रशंसक आहे. 2.5 महिन्याचं झालेलं आहे पण अधिवेशन आहे. अधिवेशन हे मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी हे बोलवलं गेलं असतं आणि तिथे येणं हे माझं आईबरोबर, आई मी झालेली आहे पण त्याचबरोबर मी एक आमदारही आहे आणि मतदारसंघातले प्रश्न हे मांडण्यासाठी मी इथे बाळाला घेऊन आलेली आहे. बाळ इथे एखाद्या कक्षामध्ये सुरक्षित राहील, माझे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत ते त्याला सांभाळतील आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मी अधिवेशन अटेंड करून मतदारसंघातले प्रश्न आणि मतदारसंघातल्या लोकांसाठी न्याय मागण्याचा माझा प्रयत्न राहील. थँक्यू.